वंदे मातरम म्हणत नाहीत, पण अध्यक्ष मध्ये जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा सर तनसे जुदा असेल के अध्यक्ष मध्ये औरंगा माझा बाप आहे असे सांगणारे हे काही लोक आहेत अध्यक्ष मध्ये? हे अध्यक्ष मध्ये लोक अध्यक्ष मध्ये बसा बसा हे मुद्दामून बोलतायत अध्यक्ष मध्ये? अध्यक्ष मध्ये एवढंच आहे अध्यक्ष मध्ये औरंगाबाद तुम्हारा जगह पे बैठिए आप और विविध जगह पे बैठिए फिर देता हूं महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये चाललेत अध्यक्ष मोदे आपल्याला या निमित्ताने अध्यक्ष मोदे हॅलो रईसजी जागेवर बसा आपण अध्यक्ष मोदे वंदे मात्र म्हणायचं नाहीये पण जिल्हा जिल्ह्यामध्ये सर तनसे जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आहेत औरंगा तुम्हारा बाप है म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं अध्यक्ष मोदे आमची या निमित्ताने हे अध्यक्ष मोदे आलमगीर औरंगजेब हे लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार आहे अध्यक्ष मोदे असं तर निघून जाणार पाकिस्तान मध्ये कशावर राहता येते नितेश राणे जी निवडून येतात इथे ढिंगाण नितेश राणे तुम्ही इकडे बघून माझ्याकडे बोला माझी एवढी या निमित्ताने आदरणीय गृहमंत्री साहेबांना विनंती आहे आदरणीय गृहमंत्री हे शिवभक्त आहेत प्रत्येक भाषणाच्या अगोदर ते शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरू करत नाहीत अध्यक्ष मध्ये काय लाड चाललेत हे मुद्दामून चाललंय काय हरकत आहे अध्यक्ष मोदे मी आपल्या निमित्त अध्यक्ष मोदे हे लोकांना औरंगाबादचं एवढं प्रेम असेल तर पाठवून द्या ना त्यांच्याकडे कशाला पाहिजे हे लोक इथे आम्हाला शिवरायांच्या राज्यामध्ये आमच्या ह्या एवढी महत्वाची लक्षवेधी आली येते आम्ही राज्याच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात आम्हाला चिंता आहे अध्यक्ष मोदे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये औरंगाबादचा स्टेटस ठेवला जाते अध्यक्ष मोदे कुछ मुस्लिम लड़कों ने स्टेटस लगाया औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ठीक है आपने उस पर केस किया मैं पूछना चाहता हूं उसके बाद डॉक्टर प्रकाश अंबेडकर गए उनकी कब्रिस्तान पर फूल चढ़ाया और कहा किसी में दम है तो मुझ पर केस करके दिखाओ क्या इस देश में दो किस्म का कानून चलता है अगर किसी ने स्टेटस लगाया तो उस पर केस कर दिया गया और एक आदमी चैलेंज कर रहा है आप उसको कुछ नहीं बोल रहे हो ट्रेन में जो हादसा हुआ ना सर इसी वजह से हुआ है जो नफरत फैलाई जा रही है 24 घंटे एक ही काम है इस कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो ये चीज लाओ ये लाते हैं ऐसी चीजें अध्यक्ष महोदय पूरे देश में क्या अध्यक्ष महोदय ऐकून घ्या अध्यक्ष महोदय हालत ये हो गई है कि आप किसी को बुरका पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है कि कब कौन किसको मार देगा अध्यक्ष महोदय मेरी कौम चिल्ला रही है कोई मदद करने को तैयार नहीं है कोई गलती नहीं है ये गद्दार बोलते हैं मुझे जो गद्दार खुश है नाथूराम गोडसे की फोटो लगाई जा सकती है गांधी जी के कातिल का प्रचार किया जा सकता है अध्यक्ष महोदय ये सब जानबूझ करके अध्यक्ष महोदय ये सब जानबूझकर किया जा रहा है ये लोग देश का माहौल खराब कर रहे हैं अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो औरंगजेबाला गळा गळा लावतो याचा काय संबंध औरंगजेबाशी अध्यक्ष महोदय जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर याचा औरंगजेबाशी काय संबंध याचा औरंगजेबाशी काय संबंध प्रश्न विचारा जर प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय आता बरीचशी चर्चा सभागृहामध्ये झालेली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे माझं जर कोण मानणार असेल त्याने हात वर करा जो मानणार असेल त्याने हात वर करा आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा संबंध काय अफजल खानाला मानायचा संबंध काय त्याचा अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा अरे ज्याने आमच्या राजाला छळलं ज्याने आमच्या प्रजेला छळलं ज्याने आमच्या धर्म वाटवायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी तुम्ही म्हणणार आमच्या सभागृहात अध्यक्ष महोदय अशा डोक्यात असलेल्या विकृतींना आपल्याला थांबवावं लागेल गृहमंत्री महोदय अशा लोकांना आपल्याला कडक कारवाई करावी लागेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत जे महाराष्ट्राच्या विरोधात आहेत या इथल्या धर्माच्या विरोधात आहे त्यांना कठोर कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे करत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आणि मी मगाशी देखील सांगितलं की औरंगजेब या देशात काही काळ शासक होता
पण औरंगजेब आमचा हिरो कधीच होऊ शकत नाही. आणि हेही खरंच आहे की ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने मारलं हे कधीच आम्ही विसरू शकत नाही. त्याच्यामुळे काहीही झालं तरी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही सहन करणार नाही.